जय शिवराय मित्रांनो, आपण जे व्हिडिओ स्टेटस तयार करतो त्यावेळेस आपण जे पहिले स्टार्टला ओरला इफेक्ट ॲड करत असतो, तर मित्रांनो ते ओरला इफेक्ट तयार कसा करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितली होती की ओरला इफेक्ट तयार कसा करायचा, पण मित्रांनो मी ते ओरला इफेक्ट मी तुम्हाला फोटोपासून कसा तयार करायचा हे सांगितले होते. तर आज मित्रांनो मी तुम्हाला ओरला इफेक्ट व्हिडिओपासून कसा तयार करायचा हे तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला जशाप्रकारे ओरला इफेक्ट इथे पाहायला मिळत आहे, तर यामध्ये तुम्हाला काही फ्लॅशलाईट काही इफेक्ट सुद्धा ॲड होताना इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, असे ओरला इफेक्ट तयार कसे करायचे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता लगेच आपल्या ओरला इफेक्ट तयार करायला सुरुवात करूयात. मित्रांनो, ओरला इफेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला अलाईट मोशन ॲप्लिकेशन लागणार आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्कचे ॲप्लिकेशन असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला विदाउट वॉटरमार्कचे ॲप्लिकेशन मिळून जाईल. माझ्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी AW, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल, आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुम्ही अलाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर खाली तुम्हाला प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे भरपूर इश्यू पाहायला मिळेल. तुम्ही ज्या इश्यूमध्ये तुम्हाला ओरला इफेक्ट तयार करायचा असेल ते इश्यू तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता बघा, मी ते 4.5 हा इश्यू सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर खाली ते बॅकग्राऊंड ऑप्शन पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ब्लॅक बॅकग्राऊंड घ्यायचा आहे. आणि त्यानंतर खाली क्रिएट प्रोजेक्ट ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि खाली प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्या प्लसवर क्लिक करायचं आहे. इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही एखादा व्हिडिओ स्टेटस तयार केलेला असेल तर मित्रांनो ते व्हिडिओ स्टेटस आपल्याला घ्यायचं आहे. जर मित्रांनो तुमच्याकडे नसेल तर एखादा डाउनलोड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये आपल्याला भरपूर इफेक्ट ॲड झालेले पाहायला मिळत असेल तर मित्रांनो तोच आपल्याला घ्यायचा. बाकी यामध्ये तुम्हाला काही इफेक्ट पाहायला मिळत आहे, बाकी फ्लॅश इफेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, हा जिथपर्यंत आपला फ्लॅश इफेक्ट आहे, बाकी अशा प्रकारे फ्लॅश इफेक्ट आहे. तर मित्रांनो इथपर्यंत आपल्याला इथे घ्यायचं, थोडं आपण पुढे घेऊया आणि समोरचं बघा आपण इथे कट करून टाकूया. तर बघा की आपल्याला कट करण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूमच्या साईडला एक जे ऑप्शन पाहायला मिळत आहे त्या आपल्याला क्लिक करायचं आहे, ते कट करून टाकायचं. त्यानंतर याचे जे व्हॉल्यूम आहे ते आपल्याला इथे कमी करून टाकायचे अशा प्रकारे. नंतर मित्रांनो सिम्पल आपल्याला काय करायचं, यावर क्लिक करायचं आहे, आपल्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, आणि हा व्हिडिओ फुल साईजमध्ये अशा प्रकारे इथे करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फुल साईज आपल्या फुल स्क्रीनमध्ये असे करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पल थोडे आपण अशा प्रकारे करूया, म्हणजे व्यवस्थित दिसेल. त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला इफेक्ट ऑप्शन पाहायला मिळेल, ते इफेक्टवर क्लिक करायचं आहे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 4 नंबरचे ऑप्शन पाहायला मिळेल, डिस्ट्रक्शन वार्प, तर मित्रांनो यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथे 5 नंबरच्या लाईनमध्ये इथे पाहायला मिळेल कॅलिडोस्कोप हे ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पल काय करायचं आहे, इथे रिफ्लेक्शन ऑप्शन पाहायला मिळेल. मित्रांनो रिफ्लेक्शनवर तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे काही करू शकतात, पण मित्रांनो रिफ्लेक्शन जसे आहे तसेच ठेवायचे आहे. फक्त सिम्पल प्लसवर क्लिक करायचे, इथे तुम्हाला इथे प्लस ऑप्शन पाहायला मिळतं, प्लसवर क्लिक करायचं आणि ते मायनस करून टाकायचं आहे. त्यानंतर पुढे स्टार्टला यायचे, म्हणजे सॉरी स्टार्टला होतं तर आपल्याला शेवट यायचे, बाकी अशा प्रकारे इथे शेवट यायचे आहे. शेवट आल्यानंतर सिम्पल मित्रांनो आपल्याला इथे प्लस ऑप्शन पाहायला मिळत आहे, त्या प्लसवर क्लिक करायचं आणि ते मायनस करायचं आहे. आणि आपल्याला इथे जे अँगल आहे ते मित्रांनो ते आपल्याला थोडे अँगल वाढून घ्यायचे, बाकी अशा प्रकारे जे अँगल आहे ते आपल्याला थोडे प्रकारे अशा प्रकारे अँगल कमी जास्त करायचं आहे. पण मित्रांनो आपले जे फोटो आहे ते फोटो व्यवस्थित आलेले नाही पाहिजे, तर मित्रांनो आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, इथे थोडे मिरर कमी करायचे, मिरर आपण वाढवून नाही घ्यायचे. तर मित्रांनो सिम्पल आपल्याला जे रिफ्लेक्शन आहे ते मित्रांनो ते रिफ्लेक्शन थोडे अशा प्रकारे थोडे करून घ्यायचे आहे, तर अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. आणि अँगल आहे ते थोडे अशा प्रकारे वाढून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो तरीसुद्धा आपलं जे पाय मिळत आहे, तर मित्रांनो रिफ्लेक्शन जास्त वाढून घ्यायचे, म्हणजे 24 ठेवून घ्यायचे आणि अँगल आपल्याला अशा प्रकारे हे करत राहायचे. पण मित्रांनो इथे प्लस ऑप्शन आल्यानंतर हे अँगल जर आपण अशा प्रकारे क्लिक केले आणि ते प्लस ऑप्शन असेल तर मित्रांनो हे ॲड होणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्लसवर क्लिक करायचे आहे आणि ते मायनस करून टाकायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे वाढून घ्यायचे, बाकी अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे अँगल आहे ते अशा प्रकारे ते वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पाहायचे आहे की आपलं इफेक्ट इथे व्यवस्थित तयार होत आहे किंवा नाही, तर बाकी अशा प्रकारे आपलं इफेक्ट तयार झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचं आहे, बॅग आल्यानंतर आपल्याला सुरू म्हणजे इथे जे आपले व्हिडिओ सुरू करण्यासाठी जे ऑप्शन पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बाकी अशा प्रकारे आपलं जे ओरला इफेक्ट आहे इथे तयार झालेलं आहे. तर मित्रांनो हा ओरला इफेक्ट आपल्याला सेव्ह करायचा असेल तर मित्रांनो आपल्या वरती सेटिंगच्या वरती शेअर ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे, व्हिडिओ क्लिक करायचा आहे, आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक्सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्हिडिओपासून ओरला इफेक्ट तयार केलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद, भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.